आज सामूहिक स्पर्धांना फाटा देत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचं औचित्य साधून भवानीपेठ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीमध्ये मकर संक्रांतीचं औचित्य साधून भवानीपेठ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गोंगडे वस्ती भवानीपेठ परिसरातील महिलांकरता भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी निळकंठेश्वर मंदिराजवळ सिद्धेश्वर महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या रांगोळी स्पर्धेमध्ये भवानीपेठ परिसरातील किमान 250 हून अधिक कुटुंब सहभागी झालं होतं। या स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्वरांजली चॅनलचे रेणुका बुधारा, माजी नगरसेविका निर्मला नल्ला, भरत कोल्हापुरे, मृणाली पात्रुडकर, मंजुश्री इंडे, अनुषा अबत्तीनी, आनंद सिंगराल, श्रीपाद इराबत्ती आदींच्या हस्ते उद्घाटन थाटात करण्यात आलं। पूर्व विभागाप्रमाणे शहर उत्तरमध्ये देखील तेलुगू भाषिक नागरिक मोठ्या प्रमाणात मकर संक्रांत सण साजरा करतात। यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे सण घराजवळ राहून साजरा करावा, रांगोळी आपल्या दारात काढावी असं आवाहन करत कार्यक्रम पार पडल्याची माहिती श्रीपाद इराबत्ती यांनी दिली आहे। या रांगोळी स्पर्धा कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विक्रम आबत्तीनी, शेखर इराबत्ती, मोहन मुडा, श्रीकांत जिठा, अक्षय तोलकोकुल, राम मंडी, किरण वळ्याळ, राजकुमार करकी, महेश जंपाल, गणेश कालवा, पूर्णेश येबुल, कृष्णा गुंडेटी इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पूजन करून जे आपल्या मकर संक्रांतीचं सण असतंय, आपलं रांगोळी स्पर्धा म्हणा हे म्हणा, तर ते आपल्या पूर्व विभागात शाळे समाज जास्त असल्या कारणाने भवानीपेठ सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे। त्या उपक्रम म्हणजे रांगोळी स्पर्धा। ही रांगोळी स्पर्धा एकत्रित येऊन करणे या कोरोनाच्या निमित्ताने परमिशन भेटत नाही, त्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन असं सांगितले कार्यकर्त्यांनी की आपल्या स्वतःच्या घरापुढं रांगोळी स्पर्धा काढणे आणि त्यातनं आम्ही पारितोषिक वितरण करणार, तर त्या पद्धतीने आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। नमस्कार, माझं नाव अनुषा बागडी। भवानीपेठ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आज मकर संक्रांती सणाचे औचित्य साधून भवानीपेठ परिसरातील सर्व बंधू भगिनींसाठी एक छान उपक्रम राबवला आहे रांगोळी स्पर्धेची। तर इथे या स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून मला श्रीपाद इराबत्ती आणि विनोद सिंगराल आदी पदाधिकारी बोलवले आहेत। महिलांनी खूप उत्कृष्टपणे आणि उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झालेत आणि आपल्या कलांचं दर्शन दिलेत। संस्कृती जपण्यासाठी आपण एक छोटंसं प्रयत्न चालू ठेवलेला आहे। यापुढेही असे कार्यक्रम वगैरे आयोजित करून प्रभागातील महिलांना, नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू ठेवू।